नमस्कार, मी नागनाथ बाबर आणि आपण पाहता एनबी मॅक्स मराठी। पालघर जिल्ह्यातील डहाणू वन परिक्षेत्रातील वनपाल दिनेश नितीन शिवदे याला लाच लुचपत प्रतिबंधक अधिकाऱ्याने जाळ्यात पकडले आहे। विशेष म्हणजे मागील आठवड्यात वन रक्षकाला 3 लाख रुपयाची लाच देणाऱ्या खासगी इसमावरच अँटी करप्शन ब्युरोने कारवाई केली होती। या घटनेमुळे वन खात्याची लाच वाचली होती, मात्र काही बेजबाबदार अधिकारी आपल्या खात्याची आब्रू वेशीवर टांगत असल्याचे प्रत्यय आता आले आहे। पालघर तालुक्यातील वन परिमंडळ कासा अंतर्गत आंबेदे गावातील वन जमिनीची GPS मापणी करण्यासाठी 34,800 रुपयांची लाच मागितली होती, मात्र याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक अधिकाऱ्यांना मिळताच त्वरित अधिकाऱ्याने येऊन सापळा लावला व वरोती या ठिकाणी 13,000 रुपयांची लाच घेताना दिनेश नितीन शिवदेला अटक केली आहे। पहा एक रिपोर्ट एनबी मॅक्स मराठीवर। सुर्वे राहणार आंबेदे वन हक्क समिती अध्यक्ष म्हणून आहे आणि आमच्या गावातील 87 दाव्यांची GPS करायची होती आणि त्यासाठी वन परिक्षेत्र मंडळ कासा येथील वनपाल श्री शिवदे यांनी प्रत्येक दाव्यामागं माझ्याकडे 1,000 रुपयाची मागणी केली होती आणि ही आमची फसवणूक आहे हे मला कळल्या लगेच मी अँटी करप्शन ब्युरो ठाणे यांना तातडीने कळवून त्यांच्यावरती योग्य पद्धतीने सापळा रचून काल वेती या ठिकाणी रंगेहात 13,000 रुपयाची लाच घेताना अँटी करप्शन ब्युरोने कारवाई केली। तर ह्या वन पाल श्री शिवदे यांना योग्य ती कारवाई त्यांच्यावर झाली पाहिजे। जर अशा प्रकारे वन खात्याचे अधिकारी शेतकऱ्यांवर अन्याय करत असतील आणि दिनेश शिवदेवर जर कडक कारवाई नाही झाली तर येणाऱ्या काळामध्ये किसान सभेचे राज्य कौन्सिल सदस्य कॉम्रेड हरेश वावरे यांनी आंदोलन करण्याचा इशाराही दिला आहे। पहा एनबी मॅक्स मराठीवर। वन पाल श्री शिवदे यांना योग्य ती कारवाई त्यांच्यावर झाली पाहिजे आणि अशा पद्धतीने कुठल्याही प्रकारे ठाणे पालघर जिल्ह्यातील किंवा महाराष्ट्रभर वन विभागाच्या अधिकाऱ्याने कुठल्याही प्रकारे या आमच्या शेतकऱ्यांवरती अमानुष्य म्हणजे अन्याय करू नये आणि योग्य पद्धतीने योग्य तो निर्णय देऊन त्या दावेदारांना योग्य तो न्याय दिला गेला पाहिजे। अशा पद्धतीने त्यांच्यावर योग्य ती जर कारवाई झाली नाही तर येत्या काळात महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या वतीने जिल्ह्याच्या किसान सभेच्या वतीने आणि तालुक्याच्या किसान सभेच्या वतीने शेतकरी म्हणून येत्या काळात प्रत्येक वन विभागाच्या कार्यालयावरती प्रशासनाला सुद्धा कळवलं जाईल आणि या हिशोबाने आंदोलन छेडणार। आपण आता पाहिले तर आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। आपण पाहत राहा एनबी मॅक्स मराठी।